रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा दूर करावा, होम आयसोलेशन क्वारंटाईनला मंजुरी द्यावी, आम आदमी पार्टीची मागणी। कोविड महामारीचा प्रकोप दिवसेंदिवसे वाढतच चाललेला आहे। सोलापुरात रुग्णांची शक्यते वाढ होत आहे। रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शनचा कोर्स देण्यात येत आहे। गेल्या 4 दिवसापासून सोलापूरमध्ये या औषधाचा तुटवडा होत असून हे औषध उपलब्ध होत नाहीये। यामुळे पेशंट व त्यांच्या नातेवाईकांना खूपच मानसिक ताण येत आहे। हे औषध मिळवायला पळापळ होत आहे। काही ठिकाणी अधिक दर आकारले जाण्याची तक्रारही येत आहे। आपणास नम्र विनंती आहे की तत्काळ योग्य ते उपाययोजना करून रेमडेसिवीर इंजेक्शनचा सोलापूर शहर व जिल्ह्याला तुटवडा होणार नाही याची दक्षता घ्यावी। तसेच भविष्यात अंदाजे लागू पडणारा या औषधाचा साठा सुनिश्चित करावा। आम आदमी पार्टी या कोविड महामारी प्रशासनाचा साथ देईल व बाधित जनतेला पुरेपूर मदत व सहयोग करेल अशी ग्वाही ही आम आदमी पार्टीच्या वतीने निवेदनातर्फे केली आहे। या निवेदनाचे पत्र माननीय आयुक्त सोलापूर महानगरपालिका यांनी जिल्हाधिकारी सोलापूर यांच्यासोबत चर्चा करून रेमडेसिवीर औषधाचे अखंडित पुरवठा करण्याचे आदेश दिले। या निवेदनाचे प्रत माननीय मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे, माननीय आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हाधिकारी सोलापूर व उपायुक्त धनराज पांडे आणि आरोग्य अधिकारी सोलापूर यांना देण्यात आले। यावेळेस आम आदमी पार्टी सोलापूर शहराध्यक्ष असलम शेख, युवाध्यक्ष निहाल किरणळी, इम्रान मुजावर, अय्युब फुलमामडी आदी उपस्थित होते। नमस्कार, मी असलम शेख, शहराध्यक्ष आम आदमी पार्टी सोलापूर। सोलापूरातही कोरोनाचा प्रादुर्भाव खूप झपाट्याने वाढत आहे। ज्या लोकांना रेमडेसिवीर हे औषध द्यावं लागत आहे ते औषध सोलापुरात उपलब्ध होत नाही, त्याचा खूप मोठा तुटवडा होत आहे। नातेवाईकांना खूप मेडिकल्सला पळापळ करावी लागत आहे। यासाठी आम्ही आज सोलापूर महानगरपालिका आयुक्त पी शिवशंकर साहेब यांच्याशी भेट घेतली। त्यांना रेमडेसिवीर हे औषध जे अतिमहत्त्वाचं आहे कोविड या इलाजामध्ये, त्याचा पुरवठा सुव्यवस्थित आणि कायम ठेवण्यासाठी आम्ही आग्रह केला, विनंती केली आहे। तर सरांनी ते आश्वासन दिले की ते त्याच्यात बघून त्याचा निर्णय करतील। त्यासोबत होम आयसोलेशन आणि होम क्वारंटाईनची सुविधासाठी परवानगी पुन्हा सुरू करण्यात यावी याच्यासाठीही आम्ही विनंती केलेली आहे। धन्यवाद।